ओंकार पहिला चेंडू आणि डाव्या इष्टीच्या बाहेरून जातोय. पंच विरल नायर इशारा करताय तो व्हाइट बॉल. अवंत धावसंख्येने प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय. खातं उघडलं जाते खिडकाळी संघाचं. ओंकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय संघाचा कर्णधार ओंकार ठाकूर. प्रचंडाने ड्राईव्ह केला चेंडू मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. खूप लांबचा पल्ला गाठावा लागतोय क्षेत्ररक्षकाला आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय ओंकार. 2 धावाने ओंकार आपलं खातं उघडतोय आणि 2 धावाने खेळकाळी संघाची धावसंख्या झालेली आहे 3. आज पहिला सामना झाला होता वसार संघाने दिवा संघाला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये गौरीपाडा संघाने गांधारी संघाला सहजगत्या पराभूत केलं. तिसरा सामना एक रंगतदार झाला होता, मात्र रवींद्र संत्याच्या फलांच्या बळावर कोळेगाव संघ विजय झाला. पुढला चेंडू मात्र फायदा उचलता आले नाही. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय. तोपर्यंत फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते ती ओंकार यास. एका धावाने ओंकार पोहोचते आपल्या वैयक्तिक 3 धावांवर आणि 1 धावेनं खेळकाळी संघाची धावसंख्या होती 4. आज चौथ्या सामन्यामध्ये एक हाय स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. सचिन याच्या अर्धशतकाच्या बळावर मोठागाव संघाने सपशेल शरणांगती पत्करली. मात्र जल्पेश भोईर याने मात्र जबरदस्त संघर्ष केला होता. ओंकार याला पण शॉर्ट डाऊन पूल केलेला आहे. चेंडूला वाईट अप लॉंगॉनला गॅप मध्ये गेलो सीमा पार चौकार. उघडा देवगाव देवी येतोय दर्शनाला. मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. दौरले आणि शिरडोण संघ कर्णधाराने संपर्क साधला. अप्रतिम फटका बघायला मिळाला. गॅप मधून प्लेसमेंट जबरदस्त. प्रोफेशनल पंचायत मित्रांनो, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंचायत विरल नायर, त्याचबरोबर आमचे आशुतोष राणा. ओंकार याला मात्र पुढचा फटका. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश मिड विकेट सीमापार षटकार. माझी गाऊ देवी माऊली खिडकाली गावाची सावली. रिप्ले मध्ये आपण बघितलं कशामध्ये फटका खेळलेला आहे. पडल्यानंतर थोडा शॉर्ट चेंडू होता आणि अराउंड द ऑफ स्टंप पुल केला होता चेंडूला. वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आक्रमण केलेलं आहे. अटॅक इज द बेस फॉर्म ऑफ डिफेन्स. पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर षटकार. धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 14. ओंकार पुण्याचा फटका खेळलेला आहे. माझा चेंडू हवेत आहे. एक सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिस्मिसल. ऑन साइड ला चांगला फलंदाजी करतोय हे बघितलं होतं आपण. फलंदाजाला थोडासा चेंडू उभ्या बाहेर हाताळला होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आला आणि मिड ऑफच्या वरून फटका खेळण्याचा जो प्रयत्न होता चेंडू मात्र बराच वेळ हवेत आणि मिड ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली आणि झेल घेतलेला आहे आणि संघाला एक सफलता मिळून दिलेली आहे. 1-14 योगेश बाद झालेला आहे. तेजेश आलेला खेळण्यासाठी. तेजेश मात्र नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. ओंकार याला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय ओंकार आणि एका दोन ओंकार पोहोचते आपल्या वैयक्तिक 4 धावांवर आणि धावसंख्या होते 15. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होते आणि नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना खेळकाळी संघाची धावसंख्या झालेली 1-15. योगेश बाद झालेला आहे. आक्रमण केलं होतं. आक्रमक फलंदाजीला प्रारंभ केला होता.
चौकार मारला होता पहिल्या चेंडू, त्यानंतर षटकार मारला होता आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात योगेश बाद झाला होता. म्हणजे आपण जो सामना पाहतोय खिडकाळी विरुद्ध नारायण, डोंबिवली परिसरातील संघ आज खेळताना दिसत आहे. डोंबिवली त्याचबरोबर कल्याण परिसरातील आज सापाटे संघाने सर्वोच्च धाव संख्या उभी केली आजच्या दिवसातली 69 धावा. आज असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामने बघायला मिळणार आहेत, 50 आकडा पार झालेला नव्हता कारण पहिल्याच सामन्यामध्ये 47 धावा फटकावल्या होत्या, 47 धावांचं लक्ष्य होतं. त्यानंतर मात्र लो स्कोरिंग ग्राफ जो आहे तो खाली आला होता, आपण बघितला धाव संख्येचा. मात्र अचानकचा ग्राफ एकदम उडी घेतली ग्राफने, जेव्हा सापाळे संघ फलंदाजीला आला आणि अगदी थोडीच सोड प्रत्युत्तर दिलं होतं अगदी शेवटपर्यंत. दोन षटकापर्यंत बघितलं आपण अतिशय चांगल्या याने पाठला केला होता जल्पेश बोरीच्या फलंदाजीने, पण त्यानंतर मात्र एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि सरते शेवटी मात्र सापाट संघाने विजय प्राप्त केला होता. गोलंदाजीसाठी येतोय तकदीर, त्याचा सामना करण्यासाठी संघाचा कर्णधार ओंकार ठाकूर आहे. खेळतोय आपला वैयक्तिक 4 धावांवर आणि तेजस पाटील आहे नॉन स्ट्रायकर यांना. क्षेत्ररक्षक बदल होणार आहे कारण पहिलं षटक पॉवर प्लेच होतं, आता फक्त 4 क्षेत्ररक्षक हे सिंगल वाजवण्यासाठी असणार आहेत. कारण दुसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा 4 क्षेत्ररक्षक हे थर्ड सर्कलच्या आतमध्ये असणार आहेत. चार षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, त्यानंतर 4 क्षेत्ररक्षक थर्टिया सर्कलच्या आतमध्ये असतील. अजूनही जे सामने खेळणारे संघाच्या माहितीसाठी आपण पहिला सामना खेळणार होता आणि थर्टिया सर्कलचा नियम या ठिकाणी पंच यावेळेला समजावून सांगतायत. यानंतर मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर संदर्भात शिक्षण मर्यादा असणार आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारे इन्स्ट्रक्शन पंचांकडून मिळणार नाहीयेत, लक्षात घ्यायचं आहे. तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवा हा चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. फटल्यानंतर थोडासा वोल्टो टर्न होते उजेशच्या बाहेर, अराउंड द ऑफ्टम फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा उजेशच्या बाहेर आला होता, फक्त पूर्णपणे बीट झाला होता, पूर्णपणे चकित झाला होता आणि चेंडू सरळ निघून गेला होता यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या 15, धावसंख्या 15. दुसरं षटक मार्गाचा तकदीर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय, तकदीर आमच्यापासून दूर जाताना राईट मोर द विकेटचा मारा करतोय. हे मात्र स्कोर कट केलेलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय डीप पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव आणि एका धावीने धावसंख्या वाढून होती ते 16. सुरू असलेला सामना दोन मध्ये खिडकाळी विरुद्ध नारायण या दोन संघामध्ये. यावेळी मात्र खराब चेंडू, बिमार नव्हे तर बिमार चेंडू आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजन मधून अशी माणसे भारत चौकार. 5 धाव मिळतात खिडकाळी या संघाला. या नंतरचा चेंडू फ्रीट असणार आहे. यानंतर मित्रांनो सामना होणार आहे तो द्वारली विरुद्ध शिरडोन, त्यानंतर सामना होईल चेरोबा कोण बी आणि आहीदेवी वडनोकर, दोन्ही संघ सुपर एट मध्ये दाखल झाले. सुपर 4 साठी सामना होईल, त्यानंतर सामना होईल वसार विरुद्ध गौरीपाडा, त्यानंतर सामना होईल कोळेगाव विरुद्ध सापाडे. षटकातील पुढचा चेंडू याला मात्र लॉफ केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार.
प्रत्येक हाफ बॉली बघायला मिळाली होती. पवित्रा घेतला होता, टाकतर बटका खेळला होता, हाफ बॉली उठून हाफ गुरकावून दिला होता, लाफ केला होता. वाईड ऑफ लॉन्ग ऑन बरोबर आमचा अग्निमाचा स्टँड आहे, त्या स्टँडच्या वरून सहा धावांसाठी षटकार. षटकाराने धाव संख्येला वेग येतोय, वेग वाढतोय. धाव संख्या झाली 27. असं वाटतंय की सुभाष जवळ हा सामना सुद्धा हाय स्कोरिंग बघायला मिळेल, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या 27 आणि प्रत्येक जण एक आक्रमक. मला असं वाटतंय की ओंकार ठाकूरने आक्रमक फलंदाजी करण्याचा सल्ला प्रत्येक फलंदाजाला दिला असावा, कारण आपण पाहतोय सुरुवातीला जे बाद झालेला फलंदाज जो आहे योगेश यांनी सुद्धा चौकाराने षटकार मारला, त्यानंतर तेजस सुद्धा चौकाराने षटकार मारतोय. तकदीर फुटा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा षटकार, फ्लॅट सिक्स. या चेंडू षटकार मारला तर मात्र तेजस आठवा फलंदाज ठरेल षटकारांची हॅट्रिक करणार. आतापर्यंत सात फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली 33. पंच या ठिकाणी थांबण्याचा इशारा करतायत, पंच डेट बॉलचा इशारा करतायत. तकदीर यावर मात्र ठाम केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो मिडल वरन डीप मिडलला, थोडं क्षेत्ररक्षण घरामध्ये मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण त्यासाठी समन्वय बघायला मिळाला नव्हता. कारण धाव घ्यायची असेल दुसरी धाव तर पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण करायची असते, नंतर यस नो वेट या तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात. धाव संख्या होते 34. तकदीर यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे, अनपेक्षित खाली राहिलेला आहे, सरळ निघून गेलेला आहे तो यष्टी रक्षकाच्या हातात. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला, दोन षटकामध्ये एक दमदार सुरुवात, एक बाद 34 आणि याप्रमाणे धावसंख्या जर झाली तर 60 आकडा सहजगत्या पार होईल. आणि 60 आकडा पार होतोय की मात्र एक चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. दोन षटकरी समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात आपण बघतोय खिडकाली या संघाकडून. आज 34 धावा धावपळकडे संलग्न गेलेले आहेत. यानंतरचा सामना आपण पाहणार होता दोआडले विरुद्ध सीडॉन या दोन संघामध्ये. या धावाच्या समाप्तीनंतर लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय नाणेफेकीसाठी. दोआडले आणि सीडॉन दोन्ही संघ कर्णधाराने चौथ्या षटकाला जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा आपण दोघांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. चौथ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर लगेचच आपण यायचंय. तिसरे षटक बदलण्यासाठी गोलंदाज मार्क करा, गोलंदाज आलेला आहे विकेश. आपण पाहतोय सामना खिडकाली विरुद्ध नारायण या दोन संघामध्ये. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहत आहोत. क्रिकेट फर्स्ट क्लास चा सुजाता चषक पिंपलास चा ग्रामीण क्रिकेटचा महासंघ 2018 मध्ये या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माने श्यामजी घरज साहेबाने सुजाता स्पोर्ट्स पिंपलास यांच्याकडून सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. विकेश होतोय तिसरं षटक आदलण्यासाठी नारायण या संघाकडून. विकेश कॉमेट वॉर्सिंगकडनं गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सामनागर फलंदाज तेजेश यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू आतला होता गोलंदाजाने, निघून जातो एस्टेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. विकेश पुन्हा एकदा राईट आर्म वरती विकेटचा मारा करताना यावेळी मात्र आपल्या रनअप मध्ये चुकतोय. पंचांचा डेप बॉलचा इशारा होतोय. वरुण नायर सर आपण पाहतोय मेन पंच आणि स्क्विलिकच्या पंच यावेळी
त्याला फुलटा चेंडू चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातो शिमाचे बारा चमकार मनाची इच्छा पूरी कर गय तय सांगायला थोडं हवेमध्ये चेंडू होता आपण पाहिलं होतं मात्र दोन्ही क्षेत्रक्षणाच्या क्षेत्रक्षकांच्या दरार मधून गेला फरार झाला होता चेंडू शिमारसोबत चौकारसाठी या चौकार मी धावसंख्या वाढते धावसंख्या वाढवत होते 38 खिडकाली संघ आपण बघतो प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज तेजस पाटील हा बाजून फॉल मध्ये फरकलेला आहे ओमकार आणि तेजस ओगीस हा बाजून फॉल मध्ये फरकलेला आहे हेलिकॉप्टर आहे आणि कुठलाही क्षेत्ररक्षक नाही लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातो शिमारसोबत चौकार कुठलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळाला होता स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि संधी होती बॅक टू बॅक दोन चौकार फेस केले होते आणि चौकऱ्यांची हॅट्रिक वर आहे फलंदाज तेजसचा जर चौकऱ्यांची हॅट्रिक करतो तर या स्पर्धेमधील 8वा फलंदाज बनेल चौकऱ्यांची हॅट्रिक करणारा कारण या अगोदर 7 फलंदाजाने हा विक्रम केलेला आहे फिल्म मध्ये थोडस परिवर्तन केलं जात आहे आपण पाहू शकता मात्र फंक्शनचं वाईटचं शर होते अवांतर वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल ओढून होत होती 43 तिसरे षटक मार्ग असते विकेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय यावेळी मात्र बिमर चेंडू नोचा इशारा येतोय 1+1 दोन धावा नितेश चा बिमर चेंडू आणि या फुले चेंडू फ्री हिट असणार आहे एक संधी फलंदाजाकडे फ्री हिट वर एक मोठा फटका खेळण्याची धावसंख्या वाढून झालेली होती 45 यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्रक्षक पासून दूर क्षेत्रक्षक पर्यंत पैसे कारण चेंडू येतो शिमारसोबत षटकार आताच मान्यवर पक्षामध्ये आगमन झालेले आमचे माननीय सुनील अनंत ठाणगे त्याचबरोबर मुकेशजी मीना मी सर्व मान्यवरांचं दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वरम्यान शो श्याम घरसाहेब सुजाता पिंपळास यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून या चेंडूवर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर सन्मान केला होता फलंदाजाने मान्यवर कक्षामध्ये सुनीलजी ठाणगे त्याचबरोबर मुकेशजी मीना जे एमबीचे प्रोप्रायटर आहेत पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत विकेट तिसरी षटक आदळतो तिसऱ्या षटकामध्ये पुढील चेंडू राईट आर्म वरती विकेट यावेळी मात्र कंट्रोलफुलचा फटका आपण पाहतोय डिमेडिकल रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे कॉलिंग का ठीक नाही आणि फलंदाज धावपा चोपाने बाद आपण पाहू शकता रिप्ले मध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे फलंदाज धावपा चोपाने बाद झाला होता बाद होण्यापूर्वी फलंदाज तेजसने 26 धावांचं योगदान दिलं होतं 8 चेंडूंचा सामना करताना तीन
दोन षटकांची समाप्ती तीन षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या झालेली होती 2-52. दोन फलंदाज निलेश आणि गोविंदा मार्कवर शेवटचा षटक घातल्यासाठी कर्णधारांनी धुरा सोपवली होती हरेश याच्या खांद्यावर. सुरू असलेला सामना आपण पाहतोय नारायण विरुद्ध खिडकाली या दोन संघामध्ये. रम्य सायंकाळ आपण पाहतोय क्रिकेटला पोषक वातावरण निर्मिती थंडगार हवेचे झुलूक आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये क्रिकेट फर्स्ट क्लास सुजाता चषक पिंपळास खेळला जात आहे. अगदी बरोबर. एका साइडला आपण पाहतोय मुंबई नाशिक हायवे विस्तीर्ण असा आणि विस्तीर्ण खाडी सुद्धा आणि त्याच्या मधोमध वसलेलं हे पिंपळास नगरी पिंपळास गाव नयनरम्य असा परिसर आहे. करारा हॉन्ड्राचा फटका आपण पाहिला होता. थोडस फंबलिंग होत आहे तोपर्यंत दोन धाव पूर्ण होता फलंदाजाने. दोन धावीने संघाची धावसंख्या होती 54. खिडकाळ विरुद्ध नारायण सामना मित्र आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना खिडकाळ या संघ शेवटचा षटक मार्ग असता हरेश शेवटचा षटक आदलण्यासाठी आलेला आहे. हेलिकॉप्टर ड्राय लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्र असून आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग भेटून विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्र असून आपल्याला पाहायला मिळत होतं लॉंग ऑफच्या क्षेत्रक्षा करून. या दोन धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होती ती 56. हळूहळू डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश करतो आपण पाहू शकता. सुरुवातीला लॉस स्कोरिंगचे सामने आपण पाहिलेले होते मात्र जसजसे सामने पुढे सरकत आहेत तसतसे चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गेले मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राय जमिनीला कदा चेंडू टोलवला गेला होता. वायडेशा मिडॉनला चेंडू जोपर्यंत अडवला जातो क्षेत्रशा कडून तोपर्यंत एक धावीने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावीने धावसंख्या वाढवून तिथे 57. द्वारणी संघाचे कर्णधार आणि शिरडोन संघाचे कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. द्वारली आणि शिरडोन टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अरे शरायट मोर द विकेट. यावेळी मात्र जीवदान मिळत आहे. थोडीशी गफलत आपल्याला पाहायला मिळते इष्टेशाकडून. बॅटचं चुंबन घेतलं होतं चेंडूने मात्र स्थिरावला नव्हता इष्टेच्या हातामध्ये. लक्षवेधक चौधरी शेवटचे षटक मार्ग असते. हरेश पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स बॉक्स कडून वळताना यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू थोडा हवेत होता. तिसऱ्या टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय वायडचा डीप मिडॉल क्षेत्रामध्ये पंचांचा वन शॉटचा इशारा आलेला आहे. हरेश सर्वात फलंदाज निलेश यावेळेला मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय. सलील लेखी जो चेंडू इष्टेच्या हातामध्ये. अशा प्रकारे पहिल्या इनिंगची पहिल्या डावाची समाप्ती होती आणि पहिल्या डावाच्या समाप्ती नंतर धावसंख्या झालेली होती 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवलेले आहे ते नारायण संघासमोर. मंचावर विराजमान सन्मान्य सुनील ठाणगे साहेबांना विनंती असेल. दोन्ही संघ कर्णधाराने यायचंय. द्वारली आणि शिरडोन दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही संघ कर्णधार दौरली आणि सिरडोन आपण त्वरित यायचे दौरली आणि सिरडोन दोन्ही संघ कर्णधारांनी यायचे त्वरित यायचे त्वरित यायचंय दौरली आणि सिरडोन थोडस वेळ संदर्भात आम्हाला सहकार्य करायचंय कारण मी गेल्या दोन दिवसापासून पाहतोय की कल्याण डोंबिवली परिसरातील एक डिसिप्लिन क्रिकेट बघायला मिळते मी मान्यवर कक्षामध्ये आमचे उपस्थित मान्यवर त्यांचं आताच आगमन झालेलं आहे सुनीलजी ठाणगे आणि जेएमबीचे प्रोप्रायटर मुकेशजी मीना हे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे मुकेश मीना साहेब आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेक करायचे दोन्ही मान्यवर दोन्ही मान्यवर आमचे सुनीलजी ठाणगे त्याचबरोबर आमचे मुकेशजी मीनाजी जेएमबीचे प्रोप्रायटर आहेत हे टॉस बॉक्स मध्ये जात आहेत धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर कळू सर दोन्ही मान्यवर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत नाणेफेक कक्षामध्ये आलेले आहेत हे जे नाणे आपण पाहू शकता ज्या व्यक्तिमत्वाने विकास केलेलाच आहे मात्र इतिहासही रचलेला आहे श्यामजी घरत साहेबांचा प्रतिमा एका बाजूला तर ज्या चिमुकल्याच्या नावाने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तिला अभावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी स्वर्गीय सुजाता तर नाम निर्देशन करायचं आहे सुजाता स्वर्गीय सुजाता किंवा श्यामजी घरत हे नाणे मी सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते नाण्याभिक केली जाणार आहे नाणेफेक जिंकलेल्या दौरली संघाच्या संघनायकाने मान्यवर विनंती अशी की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठात जाऊन विराजमान व्हायचंय दौरली संघनायक आपण नाणेफेक जिंकलेले नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल प्रथम आम्ही फलंदाजी करणार आहे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे काच उद्देश काय असणार आहे नाही फक्त आम्हाला टार्गेट सेट करायचं आमचा एक चांगला टार्गेट शिरडून संघाला देण्याचा प्रयत्न राहील आमचा सामना प्रत्येकी चार षटकांचा असणार आहे त्यामध्ये पहिले षटक हे कंपल्सरी पॉवरफुलचा असणार आहे तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आय थिंक 50 पर्यंत तरी आम्ही प्रयत्न करू आमच्या वतीने आणि 50 प्लस मजल मारण्यासाठी असे कोणते उपमेय फलंदाज असतील यांच्याकडून खास अपेक्षा असेल आहेत फलंदाज तर तीन चार आहेत आता दिवस पण लागतो महत्वाचा आणि खेळ त्याचा खेळला पाहिजे निश्चितच टेनिस क्रिकेट म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर हा क्रिकेट प्रसिद्ध झालेला आहे असं कोणता खेळाडू आहे टेनिस क्रिकेट मधील कि ज्या खेळाडूला आपण आदर्श मानता किंवा ज्याचा खेळ आपल्या सर्वात अधिक आवडतो तसं बघायला गेलं तर टेनिस क्रिकेट मध्ये ओमकार पाटील आहे बॅटिंग मध्ये आणि मात्रेपाड्याचा योगेश मात्रे म्हणून निश्चितच हे जे आयोजन केलेलं आहे कारण श्यामजी घरत साहेबांनी हे आयोजन करून एक इतिहास रचले ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय हे आयोजन पाहून आणि इथे आपण पाय ठेवल्यानंतर हे आयोजन पाहून काय वाटतंय आय थिंक त्यांनी स्वतःने एकट्याने सर्व आयोजन केलेलं आहे ना त्यावर खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि आम्हाला खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपल्या संघाच्या हार्दिक शुभेच्छा नाणेफेक आपण नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाचा किती धावांवर दाखवण्याचा प्रयत्न आहे फर्स्ट हेटिंगला मी सांगू शकते की फर्स्ट हेटिंगला धौरली संघाने टॉस जिंकला मला वाटलं की ते फर्स्ट फिल्डिंग घेणार परंतु त्यांनी फर्स्ट हेटिंगला फलंदाजी करणार असं वाटलं असेल की त्यांची फलंदाजी चांगली असणार तरी पण सुद्धा आम्ही पण त्यांना थोड्याफार प्रमाणात बॉलिंग मध्ये थोडं कमी दबाव काढण्याचा मानस ठेवणार आम्ही तर असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल सुभाष पाटील आहेत यस आणि तकबीर पाटील आहेत चांगले गोलंदाज आहेत आपल्या संघाच्या हार्दिक शुभेच्छा तर टॉस बॉक्स मी जे असे दौरली ओन द टॉस अँड लेट द बॅट फर्स्ट बॅट टू कॉमेडी बॉक्स
थैंक यू सुभाष धुमाळ सर. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे. पण प्रयत्न इतके करा की देवाला देणे भाग पडेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यामध्ये करावी लागेल. सेकंड सेशन मध्ये धावेचा पाठलाग करत असताना गावदेवी खिडकाळी टीम समोर बॅटिंग करत असताना गावदेवी नारायण या क्रिकेट टीमला पहिल्याच बॉल वरती एक अवांतर धाव मध्ये त्या ठिकाणी एटी आहे आणि अवांतर धावेला अकाउंट ऑन झालाय. नारायण संघाचा मध्ये यावी मोठा फटका, बिग हिट केलाय काउ कॉर्नरच्या वरून, चेंडू सीमा रेषा बाहेर, फलंदाज अमर पाटीलला आगाज केलाय षटकाराना. पहिल्याच बॉल वरती षटकाराना अकाउंट ऑन केला आणि जरी सर अंडर 21 चे प्लेयर असले सामर्थ्य ठासून ठासून भरलंय. अनेक अर्धशतक गतवर्षी यावर्षी झळकावलेत या समर पाटील ना, आणि तो समर पाटील हल्ला बोल करतोय. पहिलं षटक घेऊन आले जयेश अमर पाटील, त्या ठिकाणी माझा नकार देत आहेत. धाव घेण्याचा मानस नक्कीच दाखवलं होतं प्रेमनाथ ना, आणि न सकेलाचा फलंदाज प्रेमनाथ. सहा चेंडू सहा षटकरांचा इतिहास आहे या फलंदाजाच्या नावावरती, म्हणजे बॅटिंग खूप चांगली आहे नारायण टीम कडे. त्यामुळे या धावा पाठलाग करण्याची धमक आणि ताकद आहे. मग ते गोलंदाजी जर चांगली झाली तर कुठेतरी डॉमिनेट करू शकेल गावदेवी खिडकाळी संघ. नारायण या संघाला जयेश तयार. हा चेंडू जयेशचा फुल टॉस होता, वॉट अ शॉट, क्रिकेटचं क्रिएशन दाखवलं या फटक्यानं. क्लास बॅटिंग होती अमर पाटील कडनं, चेंडू डीप मिड विकेट मधनं सीमा रेषा बाहेर, चार रन. अतिशय चांगली बॅटिंग करतायत अमर, चांगल्या लय मध्ये येतोय. सुरुवात चांगली करून दिली अमर पाटीलना, तब्बल एक षटकार एक चौकार. चेंडू अमर साडी यावेळी मध्ये थोडेसे बाहेर आले, नक्कीच कव्हर्स ला खेळायचं होतं. हा फटका अमर पाटीलला, मध्ये चेंडू पडल्यानंतर त्या ठिकाणी खाली राहिलाय आणि अमर पाटील मध्ये बीट होतोय. गरज आहे कमबॅकची जयेश कडनं गावदेवी खिडकाळी क्रिकेट टीमला. हा चेंडू अमर साठी अप ड्राइव केलाय, फिल्डर आहे त्या ठिकाणी. दोन्ही फलंदाज एका सेंडला येत होते, चांगला कॉल यावेळी मात्र केला प्रेमनाथनं. मागच्या वेळी अमरला सावरलं प्रेमनाथला आणि यावेळी प्रेमनाथनं सावरलं मध्ये अमरला, कारण या दोन्ही विकेट खूप महत्वाचे आहेत आणि या दोन फलंदाजामध्ये एकही फलंदाज जर मध्ये थांबला तर मध्ये मॅच सहज जिंकू शकेल गावदेवी नारायण संघ. ही ताकद आहे, अफाट सामर्थ्य शक्ती ठासून ठासून भरली आहे अमर आणि प्रेमनाथ मध्ये. गरज आहे ब्रेक थ्रोची जयेशला. हा चेंडू ब्रेक थ्रो मिळवून दिलाय, दांडी गोल झाली आहे अमर पाटीलची आणि ज्या फलंदाजाने वादळ निर्माण केलं होतं त्या वादळाचा मध्ये अंत झालाय आणि या पहिल्या तडागामध्ये लागलाय अमर पाटील बाद झाल्यानंतर गावदेवी नारायण संघाला. संगीत होतं खिडकाळी मातेच्या गावदेवीच आणि ज्या क्षणाला तुम्ही खिडकाळी गावामध्ये प्रवेश कराल सुरुवातीलाच गावदेवीचं एक भव्य मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी मातेवरती खूप श्रद्धा आहे नक्कीच या गावाची, त्याचबरोबर त्या गावातील नक्कीच पूर्ण रहिवाशांची. नेहमीच गावदेवी मातेच्या आशीर्वादानं हा गावदेवी खिडकाळी संघ अनेक मैदान गाजवत असतो आणि आज डुंबली नगरीतनं अनेक स्वप्न घेऊन मात्र दाखल झालाय या भिवंडी क्रीडा नगरीमध्ये. आणि जी क्रीडा नगरी खऱ्या त्यांना सजवली आहे शामशेट घरात त्यांनी, एक अतिशय चांगलं आयोजन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतंय. स्पर्धा कशी असावी तर प्रत्येकाच्या तोंडावरती एकच नाव आहे, स्वर्गीय सुजाता स्मृती चषकासारखी. अफाट मेहनत, वन मॅन शो, एकच फक्त वादा श्यामदादा आणि त्यांच्या मातामधला क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलं षटक त्या ठिकाणी झालंय, तुम्ही पाहू शकाल कम्प्लीट धावाला फलकावरती जयेशच्या षटकामध्ये 11 आणि आता दुसरं षटक घेऊन ओमकार ठाकूर स्वतः संघाने त्या ठिकाणी येतोय राऊंड विकेट उजव्या हाताना.
पहिलाच बॉल प्रेमनाथसाठी, सहा चेंडूंची वाट पाहिल्यानंतर प्रेमनाथ पहिल्यांदा स्ट्रायकर वरती आले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. यष्टी रक्षक योगेश पवार अतिशय चांगलं कलेक्टिंग तरीके नक्कीच झालं होतं. फिल्डर होते डीप मध्ये मिड विकेटला, चेंडूला जोपर्यंत उचलतील तेजस ठाकूर तोपर्यंत मात्र दोन धावा फलकावरती लावल्या जातील. दोन धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. गावदेवी नारेन फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी तब्बल 13 एक वाईटची धाव नक्कीच आली होती आणि बनवायचे या मॅच मध्ये 59 धावा म्हणजे अजूनही 46 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ होता, फटका नक्कीच मिस टायमिंग आहे. फिल्डर पुढे सरकलेत, शॉर्ट कव्हरला अतिशय सुंदर झेल टिपला जातोय, विकेटचा पतंग होतोय. प्रेमनाथ हजारे मैदानातून बाहेर आणि नारायण टीमला हा मात्र दुसरा धक्का. तकदीर म्हात्रे आणि आता माझा इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती येतोय विकी. नक्कीच विकी आणि आता माझा तकदीरला हा डाव कोसळलेला कुठेतरी सावरावा लागेल, कारण डावाला मात्र खिंडार पाडली आहे. गोलंदाज जयेशनं अमरला बाद केलं, ओमकारनं बाद केलं प्रेमनाथ हजारेला आणि आता येणारे चेंडू बाकी आहेत या मॅच मध्ये 16 आणि जिंकण्यासाठी येणारे 16 चेंडू आणि अजूनही तब्बल धावा जमवायचे 46. गिज तकदीर हलक्या हाताना चेंडूला मात्र त्या ठिकाणी डिफेन्स करतो बॅकफुट पॉइंटला. गिज निलेश पवार चेंडूला फील्ड करतील, तो पण एक सिंगल त्या ठिकाणी येते आणि एका धावेच्या मदतीनं टीम पुढे सरकेल. फलकावरती लागतील 14 धावा, अजूनही 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 45 धावेची गरज आहे. मॅच खूप चांगली रंगेल, मग त्यासाठी संघर्ष करावा लागेल तकदीर मात्रेला, कारण जरी अमर त्यानंतर प्रेमनाथ बाद झाले असले तरी कमबॅक करू शकेल तकदीर आणि विकी. हा चेंडू विकी साठी ऑफ साइड ला खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड ऑफ ला चेंडू खाली, अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फिल्डर होते किरण ठाकूर आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतो. विकीचा डाव मध्ये त्या ठिकाणी संपलाय. फलंदाज सातत्यानं बाद होतात, विकेटचा पतंग सातत्यानं सुरू ठेवलाय आणि खिडकाळी टीमची ताकद आहे खऱ्या अर्थानं. त्यांची अतिशय चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावरती आता मध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन फलंदाज येतात भरत इन ॲट नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती जरी आले असले तरी मात्र अनेक वर्ष संघनायकाची भूमिका दाखवली आहे. गावदेवी नारायण टीम साठी अनुभव खूप चांगला आहे भरत कडे, तर स्पिरिट चांगले आहे तकदीर मात्रेकडे. हा चेंडू तकदीर साठी बॅकफुटला येऊन कट करायचं होतं, वेट अँड वॉच क्रिकेट दाखवायचं होतं तकदीरला. मग ती विकेट खूप फास्ट आहे, आतापर्यंत एकही लेटकटचा फटका प्रॉपरली कनेक्ट होता ना जेपी शिवाय नंतर कोणाकडे आपण अजून मध्ये पाहिला नाही आहे सर. कारण जर तुम्हाला लेटकट खेळायचं असेल तर चेंडू थोडासा स्लोवर लागतो, मध्ये या विकेटमध्ये चेंडू खूप वेगानं जातोय, त्यामुळे फलंदाज जास्तीत जास्त बॅकफुटला येताना पाहायला मिळतात. यावेळी रिव्हर्स अटेंड करायचं होतं, पहिलं फलंदाज तकदीरनं की जर चेंडू वेगाने तर रिव्हर्स अटेंड करून आपण मोठा फटका दाखवू शकतोय. पण त्यांचा इशारा आलाय लाईन भरकडले गोलंदाज त्या ठिकाणी ओमकार ठाकूर जे कॅप्टन आहेत. नक्कीच ओमकार हे नाव डोळ्यासमोर आलं की लगेच आठवण होते ओमकार देसाई, कित्येक वर्ष एस पी दादर संघाचं नेतृत्व करतोय मुंबईच्या बाजून. यावी रिवर्स आणि यश सुद्धा मिळतं फलंदाज तकदीर मात्रेला. चेंडू जाईल रिवर्सच्या माध्यमातून स्विच इट, सीमा रेषा बाहेर, तकदीर मात्र ब्रँडेड फटका षटकार. धन्यवाद ओंकार, मी थांबवतोय कारण आमचे मान्यवर आहेत, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. आकाश भरत आपण आपल्या शुभाष्टी सर्वप्रथम सुनील अनंत ठाणगे यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. धावसंख्या झालेली आहे 21 धावा झालेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
सुनील अनंत ठाणगे यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. आकाश घरत आपण करायचं आहे. पंचाने फक्त एक मिनिट सामना थांबायचा आहे. सुनील अनंत ठाणगे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर जे आंब्याचे प्रोप्रायटर मुकेश मीना यांचं स्वागत सन्मान आकाश घरत आपण आपल्या शुभहस्ते करायचंय. मुकेश मीना यांचं स्वागत आणि सन्मान आकाश घरत करतायत. त्यांची सुद्धा एक अपार नदा आपण सचिन मस्के यांना सुद्धा पाहू शकता. जर्गाय कमिटी चीफ आहे आकाश घरत यांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून श्यामजी घरत यांच्या एक अपार मेने घेतलेली आहे. बॅक टू क्रिकेट नाव. पण त्यांनी सामना सुरू करायचाय. दोन षटक झाले. पूर्ण टीमची टोटल फुल कवती लागली 21. येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. यावी फटका खूप चांगला. व्हॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग. चेंडूचा तो लॉंग ऑफच्या वरून वाघाची दहाड खोदला पार. सीमारेषा बाहेर. कणकणी षटकार. आठवण करून देतो पंकज जाधव. बुम बुम माट्याची षटकरानं डावाला सुरुवात केली आहे. फलंदाज भरत न 11 चेंडू 32 धावांची गरज. यावेळी फटका चांगला होता. मग गॅप शोधू शकले नाही. यात फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॅकफुट पॉइंटला निलेश पवार. चेंडू खाली येतील. तो पण एक सिंगल नक्कीच मिळेल. मॅच मध्ये खूप चांगली रंगेल. मग त्या ठिकाणी रवी हजारे जे अतिशय चांगले आयोजक आहेत त्यांचं जर ठिकाणी आगमन झालं असेल तर या रवी हजारे व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत मध्ये या मंचावरती केलं जाईल. एक न टीम नारायण मध्ये पुढे सरकती आहे. फलकावरती लागलेत या ठिकाणी तब्बल 28. निलेश पाटील यांच्याकडनं कॅशवाईज येत आहे. भारतनं 3 बॉल 3 षटकार दाखवले तर 1000 रुपयाचं. म्हणजे त्याच भारतचा डाव संपेल का? यस. आणि तेच झालं. फलंदाज तकदीर म्हणजे त्या ठिकाणी बाद होतोय. म्हणजे भारत अजूनही स्ट्राईक नंबरती असतील. मात्र बाद झाले. एक सिंगल आली त्यानंतर स्ट्राईक मध्ये रोटेट झाली होती. मतलब भारत मतलब नॉन स्ट्राईक एंड ला होती. आता स्ट्राईक एंड वरती येतील. त्यानंतर समीर येईल 6 क्रमांकावरती इन ॲट नंबर 6. आता मतलब हा डाव सावरला जाईल का? कारण 28 धावा फलकावरती लागलेत. अजून एक गरजेत या मॅच मध्ये. 31 धावा चेंडू बाकी आहेत. येणारे 9 आणि 31 धावा आणि 3 बॉल 3 षटकार आले तर निलेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राईज. यावेळी फटका नक्की चांगला आहे. मग फिल्डर जज करतात. डीप मध्ये बॅकवर्स करलेली अतिशय सुंदर झेल आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आणि आता सामना कुठेतरी मध्ये कलाटणी दिली आहे गोलंदाजी करताना तेजस ठाकूर न गावदेवी खिडकाई टीम साठी. संगीत अतिशय चांगलं होत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं गीत होत. म्हणजे या मॅच मध्ये कुठेतरी जिद्द आता दाखवावी लागेल. कारण 8 चेंडू 31 धावा लक्ष अजूनही खूप लांब आहे. आणि गोलंदाज म्हणजे त्या ठिकाणी विकेट रेटिंग कॅरी करेल का? बॉलर इज ऑन हॅट्रिक. तेजस ठाकूर ओव्हर द विकेट येतोय. हा चेंडू तेजसचा अतिशय वेगावती स्वार होऊन हा चेंडू मात्र हाताळला होता. बाची आपली कडा घेऊन वन बाव सीएसटी रक्षक योगेश पवार कडे जातोय. जर योगेश पवारनं अतिशय चांगला स्टार्ट दिला होता खिडकाई टीमला. नंतर तेजसनं चांगली बॅटिंग केली होती आणि टोटल फलक्यामध्ये लावली 59 ची. हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. काय गोलंदाजी होती तेजस ठाकूरकडनं. असं म्हटलं जातं छोटा तीर घाव करे गंभीर. आणि तेच झालं. तेजस ठाकूरनं आघात केला पूर्णपणे नारायण टीमच्या फलंदाजावरती. 2 गडी बाद आणि फक्त आणि फक्त 7 धावा. तेजसनं या षटकामध्ये खर्च केला आणि 3 षटक या मॅच मध्ये कंप्लीट झालेत. आणि आफ्टर 3 ओव्हर फलकावरती 28 आणि शेवटचे चेंडू 6
आणि जिंकण्यासाठी धावांचा डोंगर पार करायचा आहे, एक मोठं लक्ष्य गाठायचं आहे 31 धावेचं. ही मॅच जिंकण्यासाठी नारायण क्रिकेट संघाला 31 धावा चेस होता ना, आम्ही दिवा चषकामध्ये पाहिल्या होत्या. तिसगाव वर्सेस कंबलपाडाशी मॅच सुरू होती आणि विजय गायकवाडनं गिस्ता धावा मध्ये कंप्लीट केला होता तिसगाव टीम साठी आणि सामना जिंकून त्या स्पर्धेचा चॅम्पियन झाला होता सागर गायकवाडचा तिसगाव संघ. गोलंदाज तयार होईल किरण ठाकूर, शेवटचं षटक आहे किरण ठाकूरचं. मग या मॅच मध्ये कुठेतरी प्रयत्न करावे लागतील फलंदाजी करताना. सूरज नक्कीच, एक सूरज आपल्यापासून लांब जातो, एक सूर्याचा अस्त झालाय आणि या ठिकाणी अस्त होईल का मावळ त्या सूर्यासोबत नारायण या संघाचा. पहिला चेंडू किरण ठाकूर लाईन मिस करतायत, दाखवतात पंच आउटसाइड ऑफ स्टंप आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये तुम्ही पाहता मुख्य पंच आशुतोष राणा, एक मोठं नाव आहे भिवंडी असोसिएशनचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लक्ष पंच, एमसीए मान्यता प्राप्त पंचायत मध्ये सातत्यानं या भिवंडी तालुक्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडनं तुम्ही पाहताय. म्हणजे पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर किरण ठाकूर कम बॅक करतोय, सामना आता दूर जाईल. येणारे पाच चेंडू आणि आता मध्ये पाच षटकारांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळी फटका नक्की चांगला आहे, मग क्षेत्ररक्षक वॉट अ कॅच, अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि अजून एक विकेट चा पतंग होईल आणि पहिलं यश या ठिकाणी माझा मिळेल गोलंदाज किरण ठाकूरला. तीन चेंडू अजूनही मात्र नक्कीच बाकी आहेत आणि येणाऱ्या तीन बॉल वरती अजूनही जरी तीन षटकार दाखवले तरी मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाजाला निलेश पाटील यांच्याकडनं. शॉर्ट ऑफ लंदे फटका मात्र नक्कीच चांगला आहे, फिल्डर आहे तेजस पाटील, मात्र झेल त्या ठिकाणी मिस केलाय तेजस नक्कीच, त्या ठिकाणी झेल मिस करतोय की जास्तीत जास्त खिडकाळीच्या बाजूने झेल मिस करताना आम्ही महेशला पाहिलं होतं. आज मध्ये तो महेश टीम मध्ये नाहीये, एक चांगला खेळाडू आहे त्याचा सुद्धा उल्लेख व्हायला हवा. लाईन अतिशय चांगली होती, गुडलेन स्पॉट वरनं चेंडू काहीसा बाहेर काढलाय, चांगली कामगिरी मध्ये नक्कीच या ठिकाणी झाली. पहिल्या षटकामध्ये जयेशनं, त्यानंतर ओमकारनं, त्यानंतर तेजसनं पूर्णपणे डाव सावरला आणि किरण आता मध्ये विजयाच्या जवळ आणतोय गावदेवी खिडकाळी संघाला. या सीझनला पालेगावच्या मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी केली होती गावदेवी खिडकाळी टीमनं, फुल टॉस से फक्त हलक्या त्यांना ड्राईव्ह केलाय कारण माहिती अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आलंय गावदेवी नारायण क्रिकेट संघाचं. स्वप्न खूप पाहिली होती, स्वप्न अनेक, मध्ये संघ फक्त एक असेल जो या स्पर्धेचा चॅम्पियन होईल. 48 ग्रामीण संघ आणि त्यामधनं चॅम्पियन विजेता अजिंक्यपद कोण राखेल नक्कीच मध्ये उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. यावी रिव्हर्स अटेंड करत होते आणि चेंडू मध्ये जातो निर्धाव आणि सामना मध्ये या ठिकाणी जिंकलाय. विजयच अकाउंट ऑन झालंय गावदेवी खिडकाळी क्रिकेट संघाचं आणि या मॅच मध्ये डॉमिनेट केलंय ते म्हणजे गावदेवी नारायण क्रिकेट संघाला आणि सामना या ठिकाणी गमवावा लागलाय आणि स्पर्धा सुद्धा सोडावी लागतीये नारायण या टीम.